एक रोज पंचवीस गृमतेळ चावून खाल्यास दात मजबूत होतात हिरड्यांचे आजार होत नाही दोन तिळाच्या तेलात लसूण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कांदुखी व बहिरेपण कानातून पू येणे रक्त येणे कर्णनाद हे बंद होते तीन आठ चमचे तेळ व गूळ व दहा मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आठवून अर्धा ग्लास करावे व थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो कंबर व पोट दुखत नाही सुनीता सहसर बुधधे चार दुखिया, तिळाची पाने विनेगार विनेगारमध्ये टाकून वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुखी थांबते पाच संग्रहणी आम आमातिसारह सहा ते बारा ग्रुमते व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून हे मिश्रण खावे आराम पडतो सहा बद्धकोष्ठ तिळ लोणी व खडीसाखर एकत्रित करून खाल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही किंवा साठ ग्रुम ते व साठ ग्रुम गुळ एकत्रित करून लाडू खावात सात काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगी राहतात आठ तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांची मालिश करावी पांढरे केस काळे होतात तसेच तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू लागतात रोज एक चमचा तिळ खावे केस घनदाट होतात कोंडा दूर होतो नऊ तिळ चार चमचे घेऊन एक कप पाण्यात टाकून अर्धा कप करावते पिल्या सर्दी खोकला दूर होतो